तर मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये मागील 1.5 ते 2 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी भरल्यानं सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. आणि याचा देखील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील 2 ते 2.5 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे हा पाणीखाली गेला आहे. आपण सध्या अंधेरी सबवे परिसरात या ठिकाणी पाहिलं तर सबवे खाली आहेत. 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवेच्या दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर वाहतूक पोलिसांकडून आणि मुंबई महानगरपालिकेच्या लाईफ गार्डच्या माध्यमातून या ठिकाणी बॅरिकेटिंग करून बंद केलं गेलं आहे. खरं तर पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, विलेपार्ला, सांताक्रूज, वांद्रे या सर्व परिसरामध्ये 2 ते 2.5 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या सर्व परिसरात असलेल्या सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. खरं तर अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून अंधेरी गोखले पुलाचा वापर करा असा देखील आवाहन केला जात आहे. कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.